भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वतः महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय. सुषमा अंधारे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. थोड्याच दिवसात आचारसंहिता लागणार असून महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या काही दिवसांपासून वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पीएम मोदींच्या दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसल्यानंतर आता भाजप अलर्ट मोडवर आलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात यश मिळणं त्यांना आता कठीण वाटतंय. फडणवीस यांची नकारात्मक भाजपला बुडवेल का असंही त्यांना वाटत असे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जसा विश्वास 2014 आणि 2019 टाकला तसा आता टाकू शकत नाही. त्यामुळे पण स्वतः प्रचार जातीनं पहावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष द्यावं लागतंय. पंतप्रधान मोदींना सातत्यानं राज्यात यावं लागतंय याकडे आम्ही सकारात्मकरित्या बघत आहोत अशी टीका त्यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.